आता आपण मौजेदापोली या ठिकाणी आहोत, राज्यमार्ग 97 लगत ज्या जागेमध्ये उत्खनन चालू आहे त्या जागेच्या ठिकाणून आपण आता नागरिकांशी संवाद साधतोय. आपण माय कोकणच्या माध्यमातून याची बातमी केली होती. बातमी केल्यानंतर मंडल अधिकारी यांनी येऊन या जागेची जिथे उत्खनन झालंय त्या उत्खननाच्या ठिकाणी मोजमाप घेतलेलं होतं, त्याचा अहवाल देखील तहसीलदार यांच्याकडे सादर केला होता. आज आम्ही सकाळी मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की सदरील अहवाल हा तहसीलदार दापोली यांच्याकडे दिलेला आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत काम बंद करण्यात येईल. परंतु आम्ही जागेवरती आल्यानंतर प्रत्यक्षात पाहिलं तर अधिक जोमाने हे काम सुरू आहे. तक्रारदार स्वरूप महाजन यांच्याशी आम्ही संपर्क केला तर संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही देखील महसूल प्रशासनासमोर हतबल झालेलो आहोत की इतकं सगळं होऊन सुद्धा महसूल प्रशासन यांचा विकासकावर वरदस्त आहे का असा संतप्त सवाल स्वरूप महाजन तक्रारदार आहेत त्यांच्याकडून विचारला जात आहे. कुठेतरी या विकासकाला पाठीशी घालण्याचं काम महसूल प्रशासन आणि अधिकारी वर्ग यांच्याकडून केलं जात आहे. सुयोग वैद्य, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.